खोल्ले यांच्या निवासस्थानी आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली. अजित पवारांची साथ बेनके सोडणार का? अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळं आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का अशी चर्चा रंगलेली आहे. खासदार अमोल कोल्हेंच्या घरी ही भेट घडली, याला शरद पवारांनीही दुजोरा दिलेला आहे. ते आता कोणत्या पक्षात आहेत मला ते अजित पवार गटात आहेत याची कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे त्यामुळं यावर फार चर्चा नको असं म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्षप्रवेशावर सुतोवाच केले. खाली वाजता का सगळे म्हणजे एका साइडला खाली वाजत सर पाठी मागत सर पाठी मागत सर सर मागत सर एक मिनिट खाली वाजत सर एक मिनिट बोलू द्या आधी. भेटणारे साहेब जरा लाईन येते जरा थोडं चलो दादा किती येणार याचा काही निकाल अद्याप झाला नाही. आम्ही एक गोष्ट ठरवली की राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आम्ही तिघे एकत्र बसणार आणि तिघे एकत्र होणार निवडणुकीचा निर्णय घेणार. ही प्रक्रिया आम्ही सुरू करतोय. साधारणतः प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे आणि येत्या 2-3 आठवड्यामध्ये आम्ही तिघे एकत्र बसू. कोणता मतदारसंघ कुठे लढवायचा, किती जागा लढवायच्या याचा आम्ही अंतिम निर्णय घेऊ. आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राला एक चांगले सरकार कसे देता येईल आणि एक उत्तम स्थिर अशा प्रकारचा कारभार हा महाराष्ट्रात कसा होईल त्या दृष्टीने आम्ही आता तयारी लागलेलो. आणि ही तयारी करायची असेल तर राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणं, तिथल्या लोकांशी सुसंवाद साधणं, एक वाक्यता करणं ही प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. आणि त्या भावनेनं काल मी तुमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा जो आदिवासी ट्रॅक आहे हा अकोल्याचा, तो अकोला संगमनेर नगरचा काही भाग असं करून मी आज रात्री मुक्कामाला इच्छा आलेली आहे. आज सकाळी विशेषतः जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका आणि खेड तालुका या तालुक्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्याशी सुसंवाद साधणं, त्यांच्या भावना जाणून घेणं हे काम मी स्वतः आमचे खासदार आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष
असं आम्ही तिघच आहे ना एकत्रितपणानं प्रस्ताव. खरं तर काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या, त्या अनुषंगाने काँग्रेस आता विधानसभेला सुद्धा जास्त जागांची मागणी करा. असं आहे की प्रत्येक जण जागा मागत असतो, प्रश्न ज्या जागा दिल्या त्यामुळे जागा आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 10 जागा दिल्या पण 10 ते 8 आल्या. तुम्ही जर टक्केवारी बघितली किंवा गुणवत्ता किंवा स्थायी शरीर बघितला तर आज राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक 1 आहे. पण आम्ही 1, 2, 3 असं काही मानत नाही. आम्ही सगळेच एकत्र होणारं लोकांच्या होऊन जातो. 5 वर्षाच्यापूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला 4 मिळाल्या. आज त्याच पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेने 48 पैकी 31 जागा दिल्या आणि याचं श्रेय हे सामान्य जनतेला आहे. खरं तर वागणकाचा मुद्दा राज्यात सध्या असतो, असली वागणक की नकली त्यावरनं सुद्धा खरं राजकारण. मला स्वतः त्याची काही माहिती नाही, त्यामुळे त्याचे करून जाणकार असतील त्यांचा निर्णय घ्यावा. विशाल गडावरती जो काय मुद्दा घडलेला आहे त्या संदर्भात तुम्ही तिथे जाणार आहात? नाही, असं आहे की आता त्याच्यामध्ये काही झालं त्याच्यात 2 भाग होते, एक गडावरचा भाग आणि गडाच्या खाली एक मुस्लिम समाजाची उठी लोक असतात तिचा भाग होता. साधारणतः जी माहिती घेतली त्याच्यातून असं दिसतं की गडाच्या खाली मुस्लिम समाज जो राहत होता त्यांचं कारण नसताना हल्ले झाले. हे हल्ले करणारे आज कोणाकडे कुणी होतं असं दिसत नाही. बाहेरनं लोकांनी येऊन हा उद्योग केलेला दिसतो आणि त्याची नोंद आता हायकोर्टाने सुद्धा घेतलेली आहे. हायकोर्टाने काल काही गाईडलाईन दिलेली आहे. अपेक्षा असं करूया की तिथे शांतता फसाफ होईल आणि आजच्या दिवशी ते दुरुस्त होईल. महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळेल त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा पूर्ण स्ट्रॅटेजीने उतरेल, सर्वाधिक जागा मिळतील असं वाटतं अंदाज? मला मी मगाशी सांगितलं की तिन्ही पक्ष आम्ही एकच निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि आमच्या ठिकाणची आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना ही आहे की एका विचाराने जायचं, लोकांना पर्याय द्यायचा आणि महाराष्ट्राची प्रश्न सुधारण्यासाठी प्रभावी काम करणारं सरकार या राज्यात द्यायचं आणि त्याच्यात काही आम्ही कमी फसवून देणार नाही. खरं जागा वाटपाचा विचार केला तर तिढा वाढू शकतो. अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करते, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत. मुद्दा असा आहे की मागणी सगळेच करतात पण आम्हाला खात्री आहे की आम्ही प्रश्न सोडू. जसं लोकसभेला काय झालं मागणी होती पण एक विचारांना निर्णय झाले तसंच इथे होईल, काही अडचण नाही. आज करता शिरोळ लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांशी वार्तालाप करणार आहात, मग ठिकाणी इच्छुकांची तुम्ही बैठक घेणार आहात? अनेकांची इच्छा आहे, अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्या इच्छा आहेत, आंबेगावमध्ये आहेत, खेडमध्ये आहेत. स्थानिक असे कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि कालच्या निवडणुकीमध्ये याच कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट केले. त्यांच्या प्रयत्नांच्यामुळं आमच्या या जिल्ह्याच्या या सगळ्या जागा चांगल्या मताने विजय झाले आणि त्या कार्यकर्त्यांची स्वतःच्याबद्दलची सुद्धा अपेक्षा असली तर काही चुकीचं नाही. आम्ही त्यांना एकत्र बसू, एक वाक्यता करू आणि लोकांना फायदा येईल. खरं तुमच्या कधी काळच्या सहकार्य असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात, त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षांतर पवार साहेबांशी जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्या असतील लोकांच्या सोडवण्यासाठी आहे तर नक्कीच स्वागत आहे, चांगलं आहे असं सुद्धा म्हटलं. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे? अजून काही अडचणी ठरवलेली नाही पण पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या क्रमांकाच्या जागा घेतली. खरं तर आज अतुल बेनकरी सुद्धा तुमची भेट घेतली, या ठिकाणी तुमचं स्वागत केलं. नवीन काय राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्याबद्दलची सुद्धा अपेक्षा असली तर काही चुकीचं नाही. आम्ही त्यांना एकत्र बसू, एक वाक्यता करू
आणि लोकांना फायद्याची. खरं तुमच्या कधी काळच्या सहकार्य असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात. त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षांत पवार साहेबांशी जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्या असेल लोकांच्या सोडवण्यासाठी आहे तर नक्कीच स्वागत आहे चांगलं आहे असं सुद्धा म्हटलं. काही खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे? अजून काही अर्थ आम्ही ठरवलेले नाही, पण पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या क्रमांकाच्या जागा घेतली. खरं तर आज अतुल बेनकर सुद्धा तुमची भेट घेतली, या ठिकाणी तुमचं स्वागत केले. नवीन काय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देतील अशी सुद्धा चर्चा मधल्या काळात. ते हवी कुठल्या पक्षात आहेत? पण ते अजित पवार गटात आहेत ना, राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी भेटलेले. चर्चा झाली काही? चर्चा विचार काही झाली नाही. लोक विचारले येतात असं आहे की त्याचे वडील माझे मिस्टर आणि आमच्या मिस्टरचा मुलगा त्याचे राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेला चर्चा निकाल घेऊ. त्याची काही इथे चर्चा करायचं काही कारण नाही. अजित पवार गटाची आणि साजी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे. जे पुन्हा गेलेत सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का पक्ष? नाही, सांगितलं ना, ज्यांनी काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी.